नमस्कार शीतल किचन अँड क्रिएटिव्हमध्ये मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत वडापावसोबत खाल्ल्या जाणाऱ्या दोन चटण्या एक हिरवी चटणी आणि एक लाल चटणी तर सर्वात आधी इथे बघा मी ला हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कोथंबीर आहे पुदिना आहे आणि आल्याचा तुकडा आहे तर बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं मिरची पुदिना आणि कोथंबीर घालून घेतलेली आहे तर ही रेसिपी माझे मिस्टर करत आहे ही चटणी माझ्या मिस्टरांनी बनवलेली आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा त्यांच्यासाठी तर हे बघा आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत तर मी इथे न मीठ चवीनुसार घालणार आहे आणि याला मी पाणी टाकून वाटून घेणार आहे तर हे बघा वाटून झालेलं आहे माझं मस्तपैकी आपली बघा चटणीचा कलर किती छान आलेला आहे आणि यामध्ये मी दोन चमचे दही घातलेली आहे आणि आपण याला छान असं फेटून घेणार आहोत छान मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा छान मिक्स झालेले आहे आणि बघा कलर किती छान दिसतो आहे तर तयार आहे आपली हिरवी चटणी तर आपण आता दुसरी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी शेंगदाणे घेतलेले आहे लसूण आहे आठ ते दहा पाकड्या छो थोडंसं मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि लाल तिखट आहे तर इथे बघा पॅन म पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि त्यामध्ये मी लसूण घातलेलं आहे आता लसूण आपण अगदी थोड्याशा तेलावर परतून घेणार आहोत तर हे बघा तेल घालून झालेलं आहे आपलं आणि आपलं लसूण परतून झाले आहे आणि या ठिकाणी खोबरं देखील आपण परतून घेणार आहोत भाजून घेणार आहोत खोबरं पण आणि शेंगदाणे देखील मी या ठिकाणी घातलेले आहेत आणि शेंगदाणे आपण यामध्ये एक मिनटं परतून घेणार आहोत हे छान भाजून झालेलं आहे आपलं आणि मी ताटामध्ये थंड करायला ठेवत आहे हे बघा मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे खोबरं आणि लसूण घातलेलं आहे आणि आता सोबतच यामध्ये लाल मिरची पावडर आणि नमक घातलेलं आहे आणि याला मी जाडसार असं सा वाटून घेतलेलं आहे तर बघा मस्त असे वडापावची चटणी तयार आहे आपली लालवाली ही आणि हिरवी पण दोघंही तयार आहेत तर मस्त असे चटपटीत होते आपल्या ह्या दोघं चटण्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत दा